she नमस्कार असंही घडलो आम्ही या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण गप्पा मारणार आहोत ज्यांनी आपलं आयुष्य शून्यातून सुरू केलं घरात कोणताही डॉक्टरकीचा वारसा नसताना स्वतःच्या क्षमतेवरती स्वतःच्या आत्मविश्वासाने आपलं आयुष्य उभं करण्यासाठी आपलं विश्व उभं करण्यासाठी लहानपणापासूनच धरपट ठेवली असे आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉक्टर कुणाल कामटे आज, आज आपल्याबरोबर आहेत सर नमस्कार 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 सर आपलं लहानपण कसं होतं आणि लहानपणीच आपण ठरवलं होतं का आयुर्वेदिक क्षेत्रात काम करायचं कोंडवा बुद्रुक हे माझं मूळ गाव इथे ऐतिहासिक वारसा असलेलं हे गाव आहे की जिथं शूर योद्धा यसाजी कामठे की ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपलं योगदान दिलं आणि धरणांच्या बांधकामांमध्ये मोठं त्यांनी योगदान दिलं अशा गावाचा वारसा लाभलेलं हे कोंडवा बुद्रुक गाव आजही या गावाला एक खेडेगाव म्हणूनच ओळखलं जातं कोंढवा बुद्रुकमध्ये अतिशय सर्वसामान्य घरामधून घरामध्ये जन्म झाला आईवडील शेतकरी कुटुंबातले आजी आज पूर्णपणे पूर्ण वेळ शेती करायची सुरुवातीला आपण म्हणतो की आपले गुरु कोण असतात तर मी सर्वप्रथम म्हणेल आईवडील आणि त्यानंतर लाभलेले माझे शिक्षक की ज्यांच्यामुळं हा प्रवास या प्रवासापर्यंत मी पोचू शकलो ओके okay. सुरुवातीचं शिक्षण माझं जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं hmm. कोंढवा बुद्रुक जिल्हा परिषद शाळा आणि मग तिथून त्यानंतर कॅम्प एज्युकेशन सोसायटी या शालेय शिक्षणामध्ये मी सर्वात महत्त्वाचं सांगू इच्छितो तर मला शाळेमध्ये गेल्यानंतर इवन पहिल्या दिवशीच मला मी शेवटच्या बेंचवरती बसलेलो होतो आणि मला अगदी पहिल्या दिवशी hmm. मला पहिल्या बेंचवरती बसवणाऱ्या माझ्या ठाकूर मॅडम की ज्यांच्या प्रोत्साहनाने आणि ज्यांनी त्यांनी जो एक आत्मविश्वास पहिल्याच दिवशी मला शाळेच्या पहिल्या दिवशी दिला त्यांच्यामुळं मी आज इथं खरोखरच या प्रवासामध्ये खूप मोठा वाटा मी त्यांचा मानतो त्याचबरोबर प्रायमरी शिक्षा शिक्षणामध्ये माझे साळुंके सर असतील दीक्षित सर दीक्षित मॅडम सल्ला मॅडम असतील यांनी मला प्रत्येक टप्प्यावरती प्रोत्साहन देत गेले शाळेबरोबर माझा जो मित्रवर्ग लाभला तो अतिशय हुशार मित्रवर्ग होता माझ्या शिक्षकांनी आणि माझ्या मित्रांनी मला एक शाळेची आवड निर्माण केली अभ्यासाची आवड निर्माण केली खेडेगावातून एक विद्यार्थी जातो शहरामध्ये आणि तिथे वक्तृत्व स्पर्धा असेल वादविवाद स्पर्धा असतील चित्रकला स्पर्धा असतील hmm. यांचा आपल्याला सुरुवातीला मागमूसही नसतो बरोबर hmm. पण यांच्या सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झालं hmm. आणि तिथून तो एक जी आवड निर्माण झाली hmm. आणि मग त्याच वेळेस एक डिसिजन घेतला की अरे आपण जर आपल्याला शिक्षकांची मदत असेल घरून मदत असेल आणि इतके चांगले मित्र जर लाभलेले असतील hmm. तर निश्चितपणे आपण एक समाजाची सेवा ही चांगल्या पद्धतीने करू शकतो बरोबर मग प्रश्न पडला की समाजाची सेवा ही कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकतो बरोबर दहावीनंतर मग तो एक विचार आला आठवीनंतर की नाही आपण याच्यामध्ये डॉक्टर बनावं घरामध्ये जसं मी तुम्ही तु, सांगितलं की कुठल्याही पद्धतीचा वारसा आपला नाही आहे नव्हता आणि आजही नाही आहे परंतु घरी मी ती इच्छा व्यक्त केली आठवीला असताना वडिलांकडे आणि वडिलांनी त्याला प्रोत्साहन दिलं की बाबा तुला जे आवडेल ते तू कर बरोबर आणि हाच माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचा एक टर्निंग पॉईंट आपण म्हणू शकतो hmm. त्यानंतर दहावी झाल्यानंतर अकरावी बारावीला सायन्सला ॲडमिशन घेतलं hmm. uh, माझ्या मित्रांबरोबरच आम्ही बी एम एसला ॲडमिशन घेतलं बी एम एस माझं राजीव गांधी युनिव्हर्सिटी बँगलोर अच्छा uh, या युनिव्हर्सिटीतनं झालं hmm. uh, गदग जिल्ह्यामध्ये hmm. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर hmm. पोस्ट ग्रॅज्युएशन भारतीय विद्यापीठ येथे झालं मी इथं नसताना घर सांभाळणं सांभाळण्यामध्ये मा माझे वडील आणि माझी बहीण या दोघांनी येस या दोघांनी खूप मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने मलाही सांभाळलं माझं शिक्षण पूर्ण केलं आपण बांधकाम व्यवसायामध्ये हो जमिनीच्या व्यवसायामध्ये हो मोठी मोठी सगळी क्षेत्र होत असताना तिकडं न जाता आपण आयुर्वेदामध्ये जावं हे कधी वाटलं तुम्हाला आमची एक चुलत बहीण आहे सुवर्णा कामठे बरोबर तर तिला मी अचानक एकदा भेट भेटलो आणि तिने सांगितलं ती पण बी एम एस करत होती तिने मला सांगितलं अरे कुणाल हे खूप छान असतं आणि आपण या माध्यमातून एक चांगली सामाजिक सेवा करू शकतो बरोबर आपण एखाद्या रुग्णाला जर बरं केलं तर त्याचा जो आनंद असतो तो आनंद तुला दुसरा कशातच मिळणार नाही ते समाधान वेगळं असतं ते समाधान पूर्णपणे वेगळं असतं आणि हे समाधान म्हणजे एक आतून आनंद आश्रू येण्याचं समाधान असतं म्हणजे तिने मला इतक्या सोप्या भाषेमध्ये संपवलं समजावलं हे परंतु ते वय असं नव्हतं की हे सगळं कळेल बरोबर ती त्यावेळेस आम्ही तिला अक्का म्हणायचो ती थर्ड इयरला होती आणि मी बारावीला होतो होतो परंतु काय असेल ते ठरवलं की आपल्याला मेडिकलला ऍडमिशन घ्यायचंच आणि मग बारावीमध्येच अकरावीपर्यंत एंट्रन्सची काही तयारी नव्हती आणि नेमकं आम्ही बारावीला असताना फर्स्ट एंट्रन्स जी झाली आणि मग ती एंट्रन्स द्यायची ठरवली आणि मग ठरवलं की आपण नाही बी एम एसला ॲडमिशन हे घ्यायचंच आणि डॉक्टरच व्हायचं आणि डॉक्टर झाल्यानंतर तुम्हाला डॉक्टर कर की करत असताना एज्युकेशन घेत असताना तुम्हाला गोल्ड मेडल मिळालं मी हे ऐकलेलं आहे तर ते कशासाठी मिळालं होतं मी आणि आमचा मित्रपरिवार आम्ही कॉलेज असेल प्राचार्य असतील किंवा चेअरमन असतील सर्व डायरेक्टर बॉडी यांना एक विश्वासात घेऊन त्यांचा एक विश्वास संपादन केला आणि कॉलेजच्या पहिल्या वर्षापासून आम्ही ह्या सर्व ॲक्टिव्हिटी सुरू केल्या वा म्हणजे ज्या कॉलेजमध्ये की एक फ्रेंडशिप डे सुद्धा साजरा होत नव्हता त्या कॉलेजमध्ये आम्ही ॲन्युअल गॅदरिंग असेल स्पोर्ट्स असतील या सगळ्या गोष्टी चालू केल्या आणि कॉलेजनेही तेवढं चांगलं सहकार्य केलं ऑबियसली आणि त्यानंतर की कॉलेजमध्ये प्रत्येक वर्षामध्ये तो प्रथम क्रमांक मला मिळत राहिलेला अभ्यासामध्येही युनिव्हर्सिटीमधूनही मिळत गेला आणि कॉलेजच्या बाकीच्या गुणवत्तामध्ये सुद्धा तो मिळत गेला आणि सलग तो तीन वर्ष म्हणजे दीड दीड वर्षाचा त्यावेळेस वर्षा वर्षा एक वर्ष होतं आम्हाला बरोबर तर सलग तीन वर्ष जी एस मीच होतो आणि कॉलेजचा अभ्यासातलं नैपुण्य आणि याच्यातलं कारकिर्द बघून मग मा मला त्यावेळेस गोल्ड मेडल हे देण्यात आलं होतं दे, कुणाल सरांशी चर्चा आपण अशीच सुरू ठेवूया यानंतर घेऊया एक छोटीशी विश्रांती चला पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता म्हणतात ना आरोग्य धनसंपदा म्हणजेच आरोग्य हीच खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण रात्री अकरा वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता विश्रांतीनंतर आपण चर्चा अशीच कुणासरांशी सुरू ठेवूयात सर गोल्ड मेडल मिळाल्यानंतर परदेशामध्ये जावं परदेशामध्येच सेटल व्हावं असं काय वाटलं नाही का माझं प्रेरणास्थान जे होतं माझे वडील होते की मी त्यांना विचारलं की मला व्हायचं आहे आणि त्यांनी सांगितलं तुला जे वाटेल ते कर त्यानंतर माझा मित्रपरिवार होता आमची एक चुलत बहीण होती की त्यांच्या प्रोत्साहनामुळं की हा विषय मेडिकल फील्डला ॲडमिशन घेतलं डॉक्टर झालं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं दोन हजार पाच साली आणि त्यानंतर इंटर्नशिप कंप्लीट करून मी पुण्यामध्ये आलो इंटर्नशिप मी केरळला कम्प्लीट केली के पी एल हॉस्पिटलला आणि त्यानंतर मी पुण्यामध्ये आलो पुण्यामध्ये आल्यानंतर ऑलरेडी माझ्यावरती शिक्षकांचा इतका पगडा होता माझं प्रेम होतं त्यांच्यावरती त्यांचं माझ्यावरती प्रेम होतं त्यामुळे मी त्यांच्याशी पहिला संवाद साधला माझे शिक्षक जे मला प्रायमरीला होते माझे साळुंके सर असतील किंवा दीक्षित सर असतील की मी पुढे काय करू डॉक्टर झालाय तू एम डी करायचा असेल तर एम डीची तयारी कर किंवा मग एखाद्या खेडे गावामध्ये प्रॅक्टिस होता की जो माझा गुरुवर्य होता आणि याच्यातनं एक समाजासाठी आपण फक्त मेडिकल फील्ड नाही तर आपण अनेक प्रकारच्या सेवा देऊन समाजाची सेवा करू शकतो आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचं काहीतरी देणं लागत असतो आणि हे देणं आपण वेगवेगळ्या पद्धतीने फेडलं पाहिजे याची जाणीव त्यांनी करून दिली आणि या जाणिवेमुळे इतकी अट अटॅचमेंट इथं वाढली पुण्यामध्ये असेल महाराष्ट्रामध्ये असेल त्यामुळं बाहेर जाण्याचा प्रश्न कधी मनातही आला नाही पूर्वी वाटायचं म्हणजे ज्यावेळेस मी केरळला इंटर्नशिपला होतो त्यावेळेस वाटायचं अरे इथं फॉरेन पेशंट किती येत आहेत स्कोप चांगला आहे अक्षरशः त्यावेळेस असं वाटायचं की ते पेशंट इथं आल्यानंतर पैसे पण खूप देत आहेत म्हणजे निश्चितपणे पैसेही तिथं खूप मिळतील आपण आपल्या भागामध्ये याची सुधारणा करायची ज्या ज्या माध्यमातून आपल्याला सामाजिक सेवा करता येतील त्या करत राहायच्या आपल्या लोकांचं आरोग्य सुधारायचं आणि आपल्याच इथं प्रॅक्टिस करायची भारत देश इवन पुणे असेल महाराष्ट्र असेल भारत देश खूप मोठा आहे आणि याच्यामध्येही काम करण्यासारखं खूप काही आहे बरोबर त्याच्यासाठी बाहेर देशातच गेलं पाहिजे असं असं काही नाही आता कशा प्रकारची प्रॅक्टिस तुमची सुरू असते आणि कोणत्या रुग्णांवरती तुम्ही उपचार करता स्पेशली पाईल्स फिशर फिस्टुला म्हणजे मुळव्यात भगंदर फिशर या आजारांमध्ये प्रॅक्टिस करीत आहोत या आजारांवरती आयुर्वेदिक उपचार आचार्य सुश्रुतांनी हजारो वर्षांपूर्वी सांगितलेले आहेत परंतु सध्याच्या काळामध्ये त्याचा वापर होताना दिसत नाही आजही ते तितकेच मोठ्या प्रमाणामध्ये सक्सेस रेट आ, सक्सेस रेट आहे आणि तेवढेच लाभदायक सुद्धा आपल्याला दिसून येतात बरोबर तर आत्ता आपण याचीच प्रॅक्टिस करतो की आयुर्वेद प्रॉक्टॉलॉजी प्रॅक्टिस ही आता आपण करीत असतो आपल्या शत्रूला पण हा आजार होऊ नये असं बोललं जातं नेमकं काय तुम्ही डॉक्टर म्हणून आम्हाला सांगा या क्षेत्रातले माझे गुरु आहेत डॉक्टर गोरे सर डॉक्टर संघवी सर डॉक्टर निकम सर हे नेहमी असं म्हणतात की तुम्ही जसं सांगितलं की शत्रूलाही होऊ नये असा आजार म्हणजे मूळव्यात परंतु त्या शत्रूचा आजार बरा केल्यानंतर जे त्या शत्रूकडून प्रेम मिळेल त्या शत्रूकडनं ते, ते दुसरं वा म्हणजे हे ते नेहमी सांगतात की त्यामुळं आम्ही या फील्डकडे जास्त कॉन्सन्ट्रेट करत गेलो कारण की आजची जर परिस्थिती पाहिली तर या आजाराने अनेक लाखो रुग्ण त्रस्त आहेत रेशो जर आपण पाहिला तर थ्री इस टू फोर एवढा मोठा रेशो आहे आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाला हा आजार होऊन जातो ट्रीटमेंट करताना तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करता आणि वेदना होणार नाहीत ही काळजी घेता तर ती काय असते आजच्या काळानुसार आपल्याला रुग्णाकडं प्रत्येक व्यक्तीकडं सगळ्या गोष्टी आहेत बरोबर फक्त वेळ नाही आहे अगदी बरोबर त्यामुळे याला आपण इंटिग्रेटेड प्रॅक्टिस अशी करत असतो की ज्याच्यामध्ये आयुर्वेद जे आपल्याला अतिशय लाभदायक उपचार पद्धती आहे सक्सेस रेट चांगली असणारी उपचार पद्धती आहे मुळापासून बरी करणारी पद्धती आहे आणि ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज की ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजीजमध्ये आपल्याला क्विक रिझल्ट देणाऱ्या गोष्टी आहेत बरोबर सारखे ट्रीटमेंट असेल किंवा अनेक सारख्या ट्रीटमेंट असतील अशा सारख्या ट्रीटमेंट अशा अनेक उपचार आपल्याला दिसून येतात त्यामुळं आपण हा एक उद्देश ठेवलेला आहे की एक आपण मोठंच ठेवलेला आहे वी केअर विक्युअर याच उद्देशाने आपण काळजी करतो ॲट द एंड एम काय ठेवलेलं आहे की रुग्ण लवकरात लवकर बरा झाला पाहिजे त्यामुळे ही इंटिग्रेटेड प्रॅक्टिस आपण करतो आणि की ज्याच्यामुळे रुग्णांना हा त्वरित आराम मिळतो अच्छा हा आजारच होऊ नये यासाठी काय केलं पाहिजे सर्वात महत्वाचं मी सांगू इच्छितो की व्यक्तीने नैसर्गिक पद्धतीमध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितलेली आहे आहार विहार आणि निद्रा बरोबर आणि ब्रह्मचर्या ह्या ज्या गोष्टी आहेत त्या शंभर टक्के नाही पण जेवढ्या फॉलो करता येतील तेवढ्या फॉलो जरी केल्या तरी हाच काय अनेक आजारांपासून निश्चितपणे मुक्तीही मिळू शकते बरोबर पण ह्या सर्व व्यवसायामध्ये तुम्हाला अर्धांगिनींची पण खूप साथ मिळते त्यांच्याबद्दल सांगा जरा शर्मिलाशी माझं लग्न झालं दोन हजार दहा साली बरोबर पूर्वी Uh, एकच क्लिनिक होतं लग्नाच्या अगोदरपर्यंत एकच क्लिनिक होतं फक्त hmm. कोंडव्याला बरोबर right. लग्न झाल्यानंतर शर्मिला hmm. ती पण डॉक्टर आहे right. तिची या याच्यामध्ये मदत खूप मिळाली hmm. मग त्यानंतर आम्ही पुणे स्टेशनला एक सेंटर चालू केलं hmm. त्यानंतर हळूहळू दौंडला चालू केलं बारामतीला चालू केलं मुंबईला चालू केलं कल्याणला सायनला बरोबर ठाण्याला उरळी कांचनला असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही सेंटर्स चालू केले याच्यामध्ये आपण एकटा माणूस कोणतीही गोष्ट करू शकत नाही मेडिकल फील्डही असंच आहे की ज्याच्यामध्ये टीम वर्कची खूप गरज असते आई वडील आपल्याला मोरल सपोर्ट देत असतात बायकोकडनं दोन्ही मिळालं मोरल सपोर्टही मिळाला आणि ग्राउंडवरती मदतही मिळाली सरांशी चर्चा अशीच सुरू राहील यानंतर घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण वाहिनीच्या फेसबुक पेज वर आणि बहर शिवार झालं हरभर येता मातीचा हा गंध मनी आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहितीपूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत असे घडलो या कार्यक्रमात आपण बोलत आहोत डॉक्टर कुणाल कामटे यांच्याशी सर अर्धांगिनीची जी तुम्हाला मदत होती ती सांगितली तुम्हाला तुमच्या घरहून पण खूप सपोर्ट मिळतो आईवडिलांना पण वाटलं होतं का कुणालाने डॉक्टरच व्हावं आईवडिलांना असं कधी वाटलं नव्हतं की मी डॉक्टरच व्हावं त्यांची खूप प्रामाणिक इच्छा होती की जे काही करेल ते चांगलं करावं बरोबर आणि ज्याच्यामुळं समाजासाठी Uh, काहीतरी फायदा व्हावा समाजाचा काहीतरी फायदा व्हावा ही त्यांची पहिल्यापासनं आणि आजही प्रामाणिक इच्छा ही पहिल्यापासून असते अनेक सामाजिक उपक्रमामध्ये तुमचा सहभाग असतो ते सोडून हे कसं करत असत दोन हजार सात साली जसं मी दोन हजार पाच ला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं uh, तर माझ्या जो ग्रुप आहे आमचा माझे गुरुवरी असतील किंवा काय या सामाजिक बांधिलकीसाठी आम्ही आईच्या नावानेच मंगल मेडिकल रिसर्च फाउंडेशन या नावाने oh. चॅरिटेबल संस्था चालू hmm. केली ट्रस्ट संस्था चालू केली hmm. आणि त्या संस्थेच्या माध्यमातून या वेगवेगळ्या वेग ज्या सामाजिक hmm. उपक्रम आहेत hmm. म्हणजे नॉट ओन्ली फक्त मेडिकल फील्डशी रिलेटेड नाही परंतु समाजामध्ये जे काही व्यसनाधीन लोक आहेत hmm. त्यांच्यासाठी काही प्रोग्रॅम्स असतील hmm. त्याचबरोबर आपल्या जे ए पी जे अब्दुल कलाम सर होते आपले राष्ट्रपती यांच्या यांचं जे विजन होतं दोन हजार वीस साली ट्वेंटी ट्वेंटी की भारत कसा असेल बरोबर भारत एक महासत्ता असेल कोणत्या पद्धतीने असेल तर त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या भेटीसाठी आणि त्या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही दोन हजार दहाला अकराला एक सायकल रॅली आयोजित केली होती त्या सायकल रॅलीमध्ये पुणे टू चेन्नई असा प्रवास होता ज्यामध्ये डॉक्टर्स इंजिनियर्स अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विद्यार्थी सहभागी झाले होते आणि त्यानंतर गावोगावी त्यांनी एक अहवाल तयार केला थांबून गावातल्या अडचणी काय आहेत कुठं जागेचे वाद असतील कुठं बांधावरनं तंटे असतील कुठं पाण्याचे प्रॉब्लेम असतील असा एक पुस्तिका तयार केली आणि ती पुस्तिका आम्ही भूई प्रतिष्ठानच्या आपल्या राष्ट्रपतींना आम्ही प्रदान केले डॉक्टर अब्दुल कलामांना आपल्याला भेटण्याचा युग आला तो जो क्षण होता तो कसा होता तुमच्या आयुष्यातला सांगताना मला एक ऊर भरून येईल बरोबर की आम्ही ज्यावेळेस दिल्लीला गेलो सरांच्या घरी तिवारी म्हणून त्यांचे पर्सनल पी त्यांनी अटेंड केलं की सर सहा वाजता येतील बरोबर आणि आम्ही वेट करत होतो सर बरोबर सहा वाजता आले सहा वाजता आम्ही वेटिंग रूम मध्ये बसलो होतो बरोबर त्यांनी आल्या प्रश्न विचारला ए गाईज तुम्ही कोण चहा घेणार आहात का मराठीत ना प्रश्न विचारला आपण नाही काय बोलू शकत आम्ही मोठ्या सोजवळ म्हणून नाही सर आम्ही घेऊन आलोय नाही नाही या अजूनही आठवत आहे की ती रात्र तो दिवस अतिशय महत्वाचा होता त्यावेळेस कलाम सरांनी जी दहा मिनटं दिली होती पाऊन तास आम्ही तिथे बसलो आणि संपूर्ण प्रवास तो ऐकून घेतला ती पुस्तिका आम्ही त्यांना प्रदान केली त्यानंतर त्यांनी जे अप्रिशिएशन केलं की ते खरोखरच ते शब्द आजही डोक्यामध्ये आहेत बरोबर एक शेतकऱ्याचा मुलगा पाच पेटंट तयार करतो आणि एक वेगळं स्वतःचं अस्तित्व तयार करतो पेटंट करण्याची कल्पना कशी सुचली हळदीचं पेटंट बरोबर हळद आपली आपल्या देशातली संपूर्ण आयुर्वेदातले रामायण महाभारतापासूनचे पुरावे हळदीच्या आपल्याकडे आहेत बरोबर परंतु पेटंट घेत होती अमेरिका बर आपल्या माशेलकर सरांचं त्याच्यामध्ये खूप मोठं योगदान आहे की त्यांनी आणि त्यांच्या टीमने हे पेटंट परत क्रॉसओवर करून आपल्याकडे परत रिटर्न केलं आणलं आपलं भारतामध्ये आमचे एक नगर डॉक्टर नगरकर म्हणून आहेत की त्यांचं प्रोत्साहन याच्या पाठीमागं खूप आहे की त्यांनी याच्यासाठी खूप प्रोत्साहित केलं की पेटंट हे का गरजेचं असतं या औषधांमध्ये सुद्धा पेटंट आपल्याला करता येतं की ज्यामुळे ज्या औषधांचं एक तुम्ही क्वालिटी मेंटेन केलेली आहे की त्या औषधाचा रिझल्ट त्याच्यामध्ये आहे तर तुम्ही जे काही करता ते पेटंट करा कि ते हो इल, हो इल, हो हो कि की ज्याच्यामुळं त्याचा लाभ जो आहे आपल्यालाही होईल आपल्या लोकांना होईल आणि जे काही त्या आजाराने ग्रस्त आहेत त्यांना पण होईल त्यांना निश्चितपणे होईल महत्वाचं काय आहे की याच्यामध्ये कुठे पायरेसी होणार नाही मी जे आपण म्हणतो की औषधं तर अनेक आहेत परंतु प्रत्येकाचे रिझल्ट येत नाहीत एकच प्रकारचे औषधं तर त्यामुळे पेटंटला मला प्रोत्साहित करणारे ते एकमेव व्यक्ती म्हणजे डॉक्टर नगरकर साहेब पण इंडिया बुकमध्ये पण तुम्ही रेकॉर्ड केलं म्हणजे पेटंट रेकॉर्ड हे काय दोन हजार एकोणीस साली आम्ही पाइल्स फिशर फिस्टूला रुटीनली ऑपरेट करत असताना वीस नोव्हेंबर हा जागतिक मूळव्याध दिन म्हणून गणला जातो वीस नोव्हेंबर एकोणीस दोन हजार एकोणीस साली आम्ही एक कॅम्प आयोजित केला होता आणि त्या कॅम्पमध्ये आम्ही शेहेचाळीस ऑपरेशन केले एका दिवसामध्ये एका दिवसा एका दिवसामध्ये क्षारकर्मक क्षारसूत्र ही आयुर्वेदिक पद्धतीने मग असा विचार आला की हे जर आपण करू शकतो तर आपल्याला क्षारसूत्र कुठंतरी देशामध्ये पोचवण्यासाठी बाहेरच्या लोकांना म्हणजे बाहेर देशातील लोकांना या ट्रीटमेंटविषयी माहिती देण्यासाठी आणि विक विश्वास संपादन करण्यासाठी आपण एक वेगळं काहीतरी केलं पाहिजे वा मग मी माझ्या चार पाच कलिक बरोबर टीमबरोबर चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू आमची सहा जणांची टीम होती सर फक्त ऑल डॉक्टर्स ओके okay. सहा जणांची टीम होती मग असं विचार केला की आपण सव्वीस जानेवारी हा दिवस निवडायचा त्याच दिवशी आपण ऑपरेशन हे करायचे आत्तापर्यंत कुणी काही रेकॉर्ड केलं नव्हतं शंभर ऑपरेशन आपण एका दिवसात करायचं असं ठरवलं बरोबर मग रुग्णांची तपासणी चालू केली मग त्यातनं पेशंट आम्ही सॉर्ट आउट करत गेलो डिसेंबर महिना आला डिसेंबर महिन्यापर्यंत ऐंशी पेशंट बुक झाले होते बरोबर जानेवारी महिना चालू झाला पेशंटची संख्या वाढत गेली बघता बघता दोनशे चाळीस पेशंटची नोंदणी झाली वा आमचं नियोजन आमचे सहकारी डॉक्टर होते Hmm. त्यांना मी सांगितलं आता तुम्ही शंभरची तयारी करणार आता तुम्ही तीनशेची तयारी करून ठेवा hmm. त्यांच्या हॉस्पिटलमध्ये सहा ऑपरेशन थिएटर तयार केले ऐंशी wow. बेड तयार केले hmm. टेम्पररी बेड बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट करून घेतल्या hmm. पन्नास डॉक्टरांची टीम डॉक्टरांची टीम करण्याची जबाबदारी माझ्यावरती होती पन्नास डॉक्टरांना एकत्र केलं डॉक्टर हैदराबाद कर्नाटक महाराष्ट्ररत्न औरंगाबाद अहमदनगर मुंबई या सगळ्या नाशिक या सगळ्या भागातनं डॉक्टर्स ऑपरेशन करण्यासाठी ट्रीट उपचार करण्यासाठी योगदान करण्यासाठी आले दोनशे चाळीस रुग्णांची नावनोंदणी झाली होती मग त्यावेळेस सकाळी साडेपाच वाजता आम्ही याला चालू केलं ऑपरेशन्सला चालू केलं त्या अगोदर लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड या दोन्ही ज्या भारतातल्या नामांकित रेकॉर्ड uh, करणाऱ्या कंपन्या आहेत मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्यासाठी त्यांना ऍप्लिकेशन देऊन ठेवलं होतं त्यांनी ही केलं ते ऍक्सेप्ट केलं त्यांच्या रुल्स रेग्युलेशन नुसार त्यांचा एक कॅमेरामॅन सकाळी पाच वाजल्यापासूनच चालू होतात दॅट इज अ कॉन्स्टंट शूटिंग कॉन्स्टंट ते सुरू झाल्यापासून एंड पर्यंत क्लॉक वाईज ते शूट करतात आणि त्यांचे एक कॉर्डिनेटर असतात दोन व्हॉलेंटियर्स येतात आणि ते सर्व लिस्ट आउट करून क्रॉस चेक करत असतात वी स्टार्ट ॲट फाईव्ह थर्टी साडेपाच वाजता सकाळी धन्वंतरीची प्रार्थना केली आणि वी स्टार्ट ऑपरेशन फ्री wow. ऑफ अगोदरच करून ठेवलं होतं शंभर डॉक्टर शंभर लोकांची टीम होती पन्नास डॉक्टर आणि पन्नास व्हॉलंटियर्स सर बघता बघता साडेपाच वाजता सुरू केलेलं काम सहा ऑपरेशन थेटर पाच थे ते सात मिनटाला राऊंड अ क्लॉक ॲनेस्थेटिक होते फिजिशियन होते सर्व त्यांचं त्यांचं काम करत होते सायंकाळी Uh, साडेसहा वाजता सर्व ऑपरेशन झाले पेशंटचे नऊ वाजेपर्यंत पेशंटला डिस्चार्ज झाले दहा वाजता आम्ही एक गेट uh, टुगेदर एक ठेवलं uh, सेरेमनी घेतला रेकॉर्ड चेक केलं तर त्यावेळेस दोनशे आठ पेशंटचे ऑपरेशन झाले होते वा पन्नास डॉक्टरांपैकी त्या चाळीस एक डॉक्टरांच्या पाणी आलं डोळ्यातनं की अरे हे असं झालंय बरोबर सर भारत आणि आयुर्वेद यांचं खूप जवळचं नातं आहे आपल्या देशाला खूप मोठी परंपरा आहे आयुर्वेदाची आपण आयुर्वेदिक आहात तर आपण कसं याकडं आपल्या शरीरामध्ये सकाळी उठल्यापासनं आपल्या दैनंदिन जीवनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आणि सुखी झोप येईपर्यंत आपल्या नसा नसानसांमध्ये आयुर्वेद भरलेला आहे भारताची ही जी काही परंपरा आहे आणि हे हा जो काही वारसा आपल्याला मिळालेला आहे तो जगामध्ये कोणालाही मिळालेला नाही आणि या वारशाला टिकवणं आणि प्रत्येक ठिकाणी त्याला इम्प्लिमेंट करणं हे आपलंच काम आहे असं मला वाटतं हे कोणाचं बाहेरच्या लोकांचं काम नाहीये हे आपलंच काम आहे आणि आपण आपल्या शास्त्राला रिस्पेक्ट दिलाच पाहिजे आपण आपल्या शास्त्राला मोठं केलंच पाहिजे शास्त्राने आपल्याला मोठं केलेलं आहे आपण शास्त्राला मोठे करणे इतपत मोठे नाहीत बरोबर परंतु आपण जे काही शास्त्र करतो आणि आपण आपलं शास्त्र प्रत्येकाला हे फॉलो करायला लावलंच पाहिजे वा तरच कुठेतरी भारत एक अखंड भारत आणि सशक्त भारत निश्चितपणे हे म्हणणं आपल्याला प्राऊड ठरेल वा शेतकऱ्याचा मुलगा ते पाच पेटंट बन बनवण्यापर्यंत इंडिया बुक बुकमध्ये नोंद होईपर्यंत ज्यांनी आपला प्रवास घडवला असे डॉक्टर सर आज आपल्याबरोबर गप्पा मानण्यासाठी आले सर खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर